या भागामध्ये पाहूया वटपौर्णिमा मुहूर्त, पूजा व त्याचे महत्त्व. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटसावित्री व्रत करतात. या व्रताचे पालन केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यापासून मुक्ती मिळते. हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी करतात. वटसावित्री व्रताची तारीख, महत्त्व आणि शुभमुहूर्त जाणून घेऊया. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत हे 3 दिवसाचे असते, पण ज्या महिलांना 3 दिवसाचे करणे शक्य नाही त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमे दिवशी विधिवत हे व्रत करावे असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. चला जाणून घेऊया कधी आहे व्रत. वटसावित्री दिवशी सुवासिनी महिला वडाची पूजा करतात, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सकाळची नित्यक्रमे उरकल्यावर सौभाग्यालंकार परिधान करून वडाचे पूजन केले जाते. आधुनिक काळात वडाची फांदी घरी नेऊन त्याचे पूजन करण्याची प्रथा सुरू झाली आहे, मात्र असे करू नये असा सल्ला दिला जातो. यावेळी 3 जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमा आहे. पौर्णिमा तिथी प्रारंभ होते 3 जून 2023 सकाळी 11:17 आणि पौर्णिमा तिथी समाप्ती आहे 4 जून 2023 सकाळी 9:11. आता चला जाणून घेऊया वटपौर्णिमेचे महत्त्व. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी बायका वटपौर्णिमा हे व्रत करतात, त्यामुळे वैवाहिक जीवनात अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार त्या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. वटसावित्री व्रताच्या दिवशी वडाचे झाड म्हणजे वटवृक्षाची पूजा केली जाते, कारण त्या झाडाच्या पारंब्याजवळ सावित्रीच्या मृतपतीचा मृतदेह सुरक्षित ठेवला होता. तसेच वड हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने पूजा करण्याची संकल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. श्री स्वामी समर्थ.